पोटनिवडणूक मंगळवारची जरी पोटनिवडणूक असली तरी या पोटनिवडणुकीच्या जया अपयशाचं विजयाचं किंवा पराजयाचं त्याचं मूल्यमापन ही राज्य पातळीवरती आणि देश पातळीवरती होणार. इथला निकाल जर तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या बाजूने दिला तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठी उलथापालथ होणार. आपण टीव्ही बघता पश्चिम बंगाल मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाची हवा चालली आणि तिथे सुद्धा गेली 40 वर्ष कम्युनिस्टचं सरकार होत, गेली 10-15 वर्ष ममता दीदी काँग्रेस सरकार होत, पण तिथला सुद्धा मतदार आता याला कंटाळलेला आहे. तुम्ही त्या टीव्हीवरच्या सभेत मिरवणुकात बघत असाल. त्यामुळे 2 मेच्या निकालानंतर ह्या राज्याचं चित्र बदलणार. ह्या राज्यामध्ये जे सरकार आलेलं आहे हे सरकार काय नैसर्गिक तत्वावर आलेलं सरकार नाही, ते उडून ताडून मोडून तोडून सरकार बनवले. कारण शिवसेना आणि भाजपने निवडणूक लढवली, 150 जागा भाजपने लढवल्या, 140 जागा शिवसेनेने लढवल्या. भाजपचे 120 आमदार निवडून आले, शिवसेनेचे 55-58 आमदार निवडून आले. म्हणजे या दोघांची बेरीज केली तर 170 आमदार होता. पण फक्त या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार बनू द्यायचं नाही. त्यांनी गेली 5 वर्ष या जनतेच्या प्रश्नावरती काम केलं, त्या फडणवीसाला मुख्यमंत्री होऊ द्यायचं नाही. एवढ्याच एका विचारानं हे सरकार या राज्यामध्ये बनलं. आणि हे महाविकास आघाडीचं सरकार आज आपण बघतो 15-16 महिन्यामध्ये महावसुलीचं सरकार तयार झालं. कधी आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये कधी अशी एक घटना तुम्ही आता इथं बरीच ज्येष्ठ मंडळी 50-50, 60-60 वर्ष ते निवडणुका बघितलेली आहेत, सरकार बघितलेली. पण कधी सुद्धा या राज्याचा एखादा गृहमंत्री आपल्या पोलीस अधिकाऱ्याला बोलवून त्याने कधी सांगितलं नाही की मला महिन्याला 100 कोटी रुपये मुंबईतनं खंडणी आली पाहिजे, वसुली आली पाहिजे. आली काय बरोबर आहे का? पण कोणा वाचताय का नाही तुम्ही? फिर बघताय का? आणि हे कोणी आरोप केले? भाजपने आरोप केलेला नाही. या राज्याचा पोलिसांचा एक प्रमुख आहे पोलीस खात्याचा, जसं तुमच्या गावाला कॉन्स्टेबल असतो बीटला, त्याच्या पुढे पीआय असतो, एटीए असतो, त्याच्या पुढे पीआय असतो, डीवायएसपी असतो, एसपी असतो, आयजी असते. तसा एक हा देश राज्याचा पोलिसांचा महासंचालक आहे आणि त्याने आरोप केला की या राज्याचे गृहमंत्री आम्हाला बंगल्यावरती बोलवतात आणि आमच्या अधिकाऱ्यांना सांगतात की मला मुंबईमधनं दर महिन्याला 100 कोटी आले पाहिजे.